स्वप्निल दशरथ मोरे हेलो चला पुढील संघाला स्पीडअप घ्या. शिवगर्जना इलेवन विरोधात राजमाता इलेवन दोन्ही संघाच्या कर्णधाराने थोडं स्पीडअप घ्या. हा स्पीडअप घ्या. पंचांचा कॉल आहे. आपल्या या गजाला डिले होते. कृपया फास्ट घ्या. फास्ट घ्या. फिल्डिंग कोण आहे? शिवगर्जना. हा ही शिवगर्जना ना. या सामन्यासाठी राजमाता इलेवन यांनी टॉच विन होऊन या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि शिवगर्जना इलेवनचे कर्णधार आकाश पाटील आपले सर्व 11 खेळाडू घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मैदानात. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आता मॅन ऑफ द मॅच साठी अमोल लोहार यांना जयवंत मोरे यांच्याकडून 51 रुपयाच बक्षीस आलेलं आहे. आणि प्रवीण पाटील नाना यांच्या वतीनं सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि अमोल लोहार यांना या ठिकाणी मान्य श्री निवृत्ती चंद्र मोरे मोरे साहेब यांच्या वतीनं त्यांना मेडल प्राप्त होत आहे. मुंबई पोलीस क्राईम ब्रँचचे सेवानिवृत्त उपनिरीक्षक यांच्या वतीनं या ठिकाणी 50 हॅलो. तसेच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या गावचे सुपुत्र वसंत धोंडेबा मोरे यांच्या हस्ते टी शर्ट आलेला आहे. त्यांचं आमच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट तर्फे हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ हॅलो हॅलो मेडल साठी या ठिकाणी मेडल आहे. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट या की तिथंच द्या की खाली हे घ्या. ए ना ना हे द्या त्यांच्या. हा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट होते का? टी शर्ट सुरेश लोहार यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस अमोल लोहार यांना मॅन ऑफ द मॅच साठी येते. युट्यूबला कृपया विनंती आहे. इकडे जरा मॅन ऑफ द मॅच साठी बघा. पुढं पुढं अमोल लोहार कृपया युट्यूबच्या कॅमेराकडे आपण या ठिकाणी लक्ष द्या. समोरून जे उभे आहेत मुले त्यांनी जरा बाजूला व्हा. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच प्रदान केलेलं आहे मोरे साहेब यांच्या वतीनं. चला पुढील सामना स्पीडअप घ्या. शिवगर्जना इलेव्हनचं क्षेत्ररक्षण आणि राजमाता यांच्याकडून कर्णधार अमोल लोहार. आणि कोण आहे? रोहित ना तो. कृपया दोन्ही टीमच्या 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित करायचे. संघाचे कर्णधार किरण लोहार आणि रोहित सुतार एक उत्कृष्ट डावखुरी फलंदाज. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण या ठिकाणी शिवगर्जना इलेव्हनचे कर्णधार आकाश पाटील. मुंबईमध्ये एक नामांकित क्रिकेटपटू म्हणून ज्यांनी या वाजोली गावचं नाव मुंबईमध्ये रोशन केलेलं आहे ते शिवगर्जना इलेव्हनचे कर्णधार आकाश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक घेऊन या ठिकाणी स्वतः कर्णधार आकाश पाटील एक नामांकित क्रिकेटपटू त्यांना पुढील सामना करत आहेत राजमाता इलेव्हनचे कर्णधार अमोल लोहार. दोन्ही संघाच्या कर्णधारांचा हा सामना आकाश पाटील रोहित सुतार त्यांना नॉन स्ट्राईक वर आहेत. त्यांना साथ देत आहेत नॉन स्ट्राईकला. आणि आकाश यांचा पहिला चेंडू अमोल यांच्यासाठी बॅट मधून जबरदस्त
शॉट बॉल किरण लोहार चार चार धावा मिळालेल्या आहेत पंचांचा कॉल आलेला आहे चार धावा किरण किरण लोहार कर्णधार यांनी पहिल्या चेंडूवर आकाश यांच्या चार धावा घेतलेल्या आहेत आणि पुढचा चेंडू आकाश यांचा आणि हा छोटासा टोल होऊन काढलेला चेंडा चेंडू एक धाव जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक धाव घेतलेला आहे आकाश यांचा तिसरा चेंडू रोहित सुतार स्ट्राइकवर आहेत तो स्ट्राइकला संघाचे कर्णधार किरण लोहारा हा चेंडू टाकत आहेत आणि हा जबरदस्त टोलवलेला चेंडू विशाल विशाल पकडत आहे आणि विशालने थ्रो केलेला आहे आकाश जबरदस्त क्षेत्ररक्षण विशाल यांच्याकडून एकाच धावावरती समाधान मानावं लागलेलं आहे दोन दोन सॉरी दोन धावावरती समाधान मानावं लागलेलं आहे स्कोर सात धावा झालेल्या आहेत तीन बॉल सात धावा पुढचा चेंडू आकाश यांचा आणि हा जबरदस्त रोहित यांच्या बॅट मधून निघालेला तेवढ्या चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पार्थ पाटील यांच्याकडून पार्थ पाटील यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संघाच्या कर्णधारांच्या आकाश पाटील यांच्या क्षेत्ररक्षणांना सूचना आणि हा पुढचा चेंडू आकाश हे घेऊन येत आहेत किरण यांच्यासाठी आणि हा व्हाईट बॉल अजून एका अवांतर धावेची वर या धाव अवांतर धावे बरोबर संघाची धाव संख्या नऊ झालेली आहे पुढचा चेंडू आकाश यांचा आणि हा व्हाईट बॉल दुसरी एक अवांतर धाव संघाची धाव संख्या दहा व्हाईट या ठिकाणी व्हाईट हा आणि हा जबरदस्त टोलवलेला चेंडू किरण यांनी पण एकाच धावेवरती समाधान कोण अभिजित आहे ना ते कोण आहे अभिजित सागर सागर पाटील यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे संघाची धाव संख्या झालेली आहे अकरा शेवटचा चेंडू आहे आणि हा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू रोहित यांच्यासाठी आकाश यांच्याकडून आणि हा डॉट बॉल नाही नाही काय नाही डॉट बॉल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे अकरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या अकरा आणि दोन्ही संघाकडून एक चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे दोन्ही संघ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे सुनील सुनील पाटील अण्णा सुनील पाटील अण्णा व शशिकांत सपकाळ यांचं या ठिकाणी टीमच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे आणि विशाल पाटील संघासाठी दुसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत त्यांचा मारा करत आहेत कर्णधार किरण किरण लोहार आणि हा व्हाईट बॉल या ठिकाणी एक धाव मिळालेली आहे अवांतर या अवांतर धावे बरोबर संघाची धाव संख्या झालेली आहे बारा पहिलीच एक अवांतर धाव आणि दुसरा चेंडू विशाल यांनी किरण यांच्यासाठी आणि हा उत्कृष्ट आणि हा अभिजित कडून क्या सुटलेला आहे मिस फिल्डिंगचं प्रदर्शन दोन धावा भेटलेले आहेत अतिशय सुंदर असा कॅच या ठिकाणी सुटलेला मिस झालेला आहे अभिजित कडून विशाल पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज बघूया पुढचा चेंडू विशाल यांच्याकडून किरण यांच्यासाठी आणि हा सुद्धा जबरदस्त टोलवण्याचा प्रयत्न एक धावावरती समाधान
मानावा लागलेला ना एक धाव, या एक धावी बरोबर संघाची धाव संख्या 15 झालेली आहे। वैभव एक जबरदस्त विकेट कीपर वैभव पाटील शिवगर्जना 11 करून वैभव पाटील विकेट कीपर आहेत। यष्टी रक्षकाचं काम अतिशय उत्कृष्टपणे करतात। विशाल यांचा पुढचा चेंडू, रोहित यांनी हा हलकासा टोलवलेला चेंडू, एक धाव मिळालेला आहे आणि उत्कृष्ट वीर क्षेत्ररक्षण या ठिकाणी कर्णधाराने लावून घेतलेलं आहे। वेगवेगळे खेळाडूंना सूचना। हा पुढचा चेंडू विशाल यांचा किरण लोहार यांना आणि हा उंच असा टोलवलेला चेंडू सागर पाटील पाटला करतायत त्या चेंडूचा आणि हा दोन धाव घेतलेले आहेत। चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सागर पाटील यांच्याकडून, अतिशय नेटक क्षेत्ररक्षण संघ कर्णधार। यानंतर जे कोण आहे पुढचा चेंडू विशाल यांचा आणि हा जबरदस्त फटका मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी नाही अजिबात क्षेत्ररक्षण उत्कृष्ट अभिजित पाटील यांचं, दोनच धावीवरती समाधान। या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या संघाची धाव संख्या एक मिनिट 20 नको सचिन आपण नको बोलतो इथे एक बॉल राहिला। संघाची धाव संख्या झालेली आहे 22। पंचानी कॉल करावा एक बॉल शिल्लक आहे का झालं षटक। 5 बॉल झाले, पहिला बॉल वाईट टाकला, पहिला बॉल वाईट आहे, त्यांच्या लिखाणानुसार पहिला व्हाईट आहे, पहिला असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी षटक समाप्त झालंय ना, पंचांचा अंतिम निर्णय आलेला आहे, अंतिम निर्णय आलेला आहे। संघाची धाव संख्या 22 22 झालेली आहे, दोन ओव्हर संपले, अजून विकेट मिळालेलं नाही। अभिजित पाटील आता घेऊन येतो शिवगर्जना 11 चे उत्कृष्ट खेळाडू अभिजित पाटील दुसरं षटक घेऊन येत आहेत। अजून एक सुद्धा फलंदाज बाद करते आलेला नाही आणि हा रोहितच्या बॅट मधून उत्कृष्ट चेंडू टोलवलेला आहे आणि हा दोन धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। क्षेत्ररक्षण कोण आहे, क्षेत्ररक्षण कोण आहे, रोहित रोहित पाटील, रोहित कांबळे, रोहित कांबळे यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे। अभिजित पाटील हा दुसरा बॉल टाकत आहे, त्याचा मारा करत आहेत रोहित सुतार, डॉट बॉल गेलेला आहे। उत्कृष्ट बॉलिंग अशी चाललेली आहे, बघण्यासारखा खेळ चाललेला आहे। या ठिकाणी बॉलिंग करत आहे अभिजित, अभिजितला मारा करत आहे रोहित, रोहित बॉल टोलवलेला पळून एक रन काढण्याचा प्रयत्न करत आहे। त्या सगळं पहिली रन पूर्ण केलेले, दुसऱ्या रन मध्ये दुसरी रन पूर्ण केलेले आहे, दोन रन घेतलेले आहेत अशा प्रकारे। समाप्त स्कोर सांग अभिजित, हा त्याचा तिसरा बॉल घेऊन जात आहे, त्याचा मारा करत आहे रोहित सुतार, रोहित सुतार तयार आहे, रोहित सुतार फटका मारलेला आहे,
उंच गेलेला आहे बॉल, बॉल खाली सागर पाटील आहे, सागर पाटील बॉल पकडण्याचा प्रयत्न करत आहे, थ्रो केलेला आहे विकेट किपरच्या पास, विकेट किपरने बॉल पकडलेला आहे, अशा दोन धावा मिळालेल्या आहेत. वैभव पाटील ने बॉल पकडून विशाल पाटील यांच्याकडे थ्रो केलेला आहे. अभिजीत चार बॉल टाकलेले आहेत, तीन बॉल टाकलेले आहेत, चौथा बॉल टाकत आहे, काय म्हणतात, चार बॉल ओके ओके पाचवा बॉल टाकत आहे, पाचवा बॉल टाकल्यावर डॉट बॉल गेलेला आहे. अभिजीत बॉलिंग करत आहे, त्याला मारा करण्याचा प्रयत्न करत आहे रोहित, रोहित रोहितने फटका मारलेला आहे, उत्तम फटका असा मारलेला आहे आणि अशा प्रकारे सिक्स मारलेला आहे, उत्तम असा षटकार मारलेला आहे अन अकॅडमी क्रॅकिंग शॉट सिक्स, रोहित सुतारने यांनी मारलेला आहे अभिजीतना, अशी या प्रकारे तीन ओव्हर संपलेले आहेत, 32 रन झालेले आहेत याची नोंद घ्यायची आहे शिवगर्जना, 3 ओव्हर 32 रन झालेले आहेत, अजून आपल्याला विकेटच्या शोधात आहात, अजून विकेट मिळालेली नाही आपल्याला, शिवगर्जना विकेटच्या शोधात आहेत. पार्थ पाटील बॉलिंग साठी आलेले आहेत, त्याला मार्गदर्शन करत आहेत आकाश पाटील, त्याचा सामना करत आहेत किरण लोहार, कर्णधार किरण लोहार त्याचा सामना करत आहेत, पार्थ पाटील बॉलिंग टाकण्याचे प्रयत्न करत आहेत. हा डावखुरा गोलंदाज बॉल टाकलेला आहे, बॉल आहे, बॉल चांगला डॉट बॉल गेलेला आहे, डावखुरा गोलंदाज हा त्याचा सामना करत आहे लवार, काय मला जर मी घेण तिकडे तर त्यालाच बोलवायचं, त्यालाच नाही तू येऊन बस, त्याचं बोल म्हणा, तूच बोल म्हणा, त्याला फोर, अरे बोलायचं नाही कसं असं, अरे बॉल टाकताना नाही कसं बोलणार, कधी बोलायचं मग आम्ही, चालू करा त्यांचं, चला किती बॉल झालेले आहेत, ओके पंचांचा निर्णय, व्हाईट बॉल, किरणने बॉल टच केलेला आहे, रस्ता पडण्याचा प्रयत्न करावे, पहिली रन पूर्ण झाले, दुसऱ्या रन साठी पळत आहे, सागर बॉलच्या पाठीचे आहे, सागरने थ्रो केलेला आहे वैभव पाठीजवळ, वैभवने बॉल पकडलेला आहे, अशा प्रकारे दोन रन पूर्ण केलेले आहेत, थोडा वेळ आहे उपस्कर डोक्याला, सांग तुम्हाला म्हणून साठी मी नाही, तुम्ही कसे सांगत कॉमेंट्रीमॅन तेजस साळुंके या ठिकाणी मंडपात आलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे, या सर समोर या आणि आमच्या सुट्टी करा, मला थोडस घ्या, सिक्स मारलेला आहे रोहितनं, रोहित सुतारने अशा प्रकारे दुसरा सिक्स मारलेला आहे वैयक्तिक, किरण लोहारने मारलेला आहे, सॉरी आम्ही आता कॉमेंट्रीसाठी सरांच्याकडे माईक देत आहे. वाजवली प्रीमियर लीग 2022 महापर्व आपण पाहता, एका बाजूला राजमाता इलेव्हन विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतात शिवगर्जना इलेव्हन, दोन्ही मोठ्या ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळता येतं. वाजवली प्रीमियर लीग 2022 महापर्व दिवस पहिला
दुसरा सामना पाहता तर एका बाजूला राजमाता इलेवन विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहता शिवगर्जना गोलंदाज मार्कर गोलंदाज पार्थ सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खराब असा क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाकडून चुकी होते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळतील ही एक एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. परंतु येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये ही एक धाव मात्र काटासारखी टोचेल. कारण की क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव याच्या अंतरामध्ये मात्र एकच धाव तळ ठोकून उभी असते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पार्थ सुंदर असा फटका जरूर खेळा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू जाईल सेवारेषा पार. हा येतो सुंदर असा फटका. पंचांचा इशारा सहा धावा धावसंख्या 48 आकडेवर 48 रन्स लॉस ऑफ झिरो विकेट बिनगडीबाद 48 धावा. वाजवली प्रीमियर लीग 2022 महापर्व आपण पाहतात. पहिला दिवस दुसरा सामना एका बाजूला राजमाता इलेवन तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना इलेवन दोन्ही मोठ्या ताकदीचे संघ आहेत. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पार्थ स्ट्रायकर फलंदाज गणेश रोहित असेल परंतु कुठेतरी चुकी होते. पंचांचा इशारा निर्धाव चेंडू षटक समाप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 48 आकडेवर चार षटक समाप्तीनंतर 12 सरासरी धावसंख्या पाहायला मिळते. 48 आकडेवर 48 रन्स लॉस ऑफ झिरो विकेट बिनगडीबाद 48 धावा चार षटक समाप्तीनंतर पाहतात आपण राजमाता इलेवन या संघाची धावसंख्या 48 आकडेवर बिनगडीबाद. आता मात्र पाचवं षटक पाहायला मिळतो. कोणता गोलंदाज येईल गोलंदाजी करत असताना मात्र या दोन्ही फलंदाजांपैकी एका फलंदाजाला बाद करणं आवश्यक असेल. कारण की येणाऱ्या काळात जर हे दोन फलंदाज 6 चेंडू खेळले तर नक्कीच 15 जास्त धावा येतील. पहिला चेंडू मात्र कुठेतरी चुकी होते. चुकी झाल्यानंतर पाहायला मिळते एक धाव. या चुकी मागण्या करतात येणाऱ्या काळात परवाच्या दिशेने वाटचाल करायला लावतील. एकोणपन्नास धावा विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. 360 अँगल डिग्रीचा सर्कल ग्राउंड पाहायला मिळतोय. चेंडू मात्र दंडन करत वाजवली प्रीमियर लीग 2022 महापर्व पाहतात. एक बहुविधी स्पर्धा ओमसाई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून 185 जास्त देशात दाखवली जाणारी लाईव्ह कव्हरेज करणारी स्पर्धा क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी ओळखला जाणारा नंबर वन युट्यूब चॅनल नवी मुंबई मधील अक्षय म्हात्रे यांचा सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजाला मात्र थांबवून ठेवले. चेंडूवरती कम बॅक केले गोलंदाज पार्थ्याने अभिजित सुंदर असा फटका पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्र दुसरीचा प्रयत्न आहे. फलंदाज बाद होण्याची शक्यता आहे. काय असेल पंचांचा इशारा जसा सेकंडला पळत आला तसाच मात्र ठेवले. धावसंख्या 54 गोलंदाजी मार्कर अभिजित मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतोय. कम बॅक केले आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत झेल पकडण्यात अयशस्वीरित्या पूर्ण पणे कुठेतरी चुकी करतोय. या चुक्या मागणे ठरतील कॅचेस विन द मॅचेस असं इक्वेशन पाहायला मिळतं. परंतु चुकी होते तोपर्यंत धाव संख्या मात्र दोन्ही पुढे सरकते. गोलंदाज मार्कर गोलंदाज अभिजित कुठेतरी मागणे
गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत मात्र 7 धावा 8 धावा येताना पाहायला मिळतात। शेवटचा चेंडू आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न काव कॉर्नरचा रिजनचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय। काव कॉर्नर मध्ये चुकी झाली तोपर्यंत एक धाव पूर्ण। दुसरीचा प्रयत्न होईपर्यंत मात्र इजाव त्याला पाहायला मिळते। विनंती असेल वाजोली प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्स लवकरात लवकर फर्स्ट एड किट तसेच पाण्याची सोय करायची आहे। खेळाडूला खूप दुखापत झाली का बघायची आहे। तसेच लवकरात लवकर विनंती असेल सर्व खेळाडूंनी बाहेर यायचं आहे। फक्त कमिटी मेंबर जातील। आपण यूट्यूब लाइव प्रीमियर लीग पाहतात। विनंती असेल सर्व खेळाडूंनी बाहेर यायचं आहे। आपण पाहतात वाजोली प्रीमियर लीग 2022 चं महापर्व दुसरं वर्ष आहे ना पर्व दुसरे महापर्व आपण पाहतात। स्पोर्ट्स वाजोली आयोजित वाजोली प्रीमियर लीग 2022 चा महापर्व दुसरा सामना धाव संख्या पाहायला मिळते। शेवटच्या चेंडूवरती किती धावा आकाश पाटील एक धाव धन्यवाद। धावफलक एकने पुढे सरकतोय। धावफलक जाऊन पोहोचेल 57 या आकड्यावर 57 रन्स 57 धावा। 58 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी। येणारे चेंडू असतील 30 चेंडू 58 धावा। नक्कीच रोहित सुतार 29 धावांची खेळी करताना पाहायला मिळते। आपल्या संघाला सलामीला आला होता शेवटपर्यंत थांबला। पंचांची भूमिका साकारताना पाहायला मिळतात सँडी सुतार सर तसेच विक्रम शेरकर सर। नक्कीच वाजवली प्रीमियर लीग पाहतात वर्ष दुसरे पर्व दुसरे पहिला दिवस दुसरा सामना दुसऱ्या पर्वाला सुरुवात होताना पाहायला मिळेल। तर पर्वाला सुरुवात झाल्यानंतर 3 षटक समाप्तीनंतर पाण्याची सोय केली जाईल। सर्व संघ सर्व संघाचे संघ मालक सर्व संघाचे खेळाडू सर्व संघाचे कर्णधार विनंती असेल ही नोंद करून घ्यायची। आणि कमिटी मेंबर्स वाजोली प्रीमियर लीगचे कमिटी मेंबर्सला विचारूनच खेळपट्टीवरती दाखल व्हायचंय नाहीतर आपणास पॅनल्टी दिली जाईल। पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय विनंती असेल दुसऱ्या पर्वाला सुरुवात करायची आहे। शिवगर्जनाचा कॅप्टन कोणाचा आहे? तिसरी मॅच आहे ना विनंती असेल मोरे 11 संघाचा कर्णधार तसेच राजमुद्रा 11 संघाचा कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे। विनंती असेल आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। मोरे 11 संघाचा कर्णधार तसेच राजमुद्रा 11 संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं आहे। टॉस का पावसा मंचावर किरण लोहार विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळी आपणास कॉल दिला जातोय जरा 1 मिनिटाच्या अवधीच्या अगोदर जर आपण क्षेत्ररक्षण सजवून घेतलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये कमिटी मेंबर्स वाजवली प्रीमियर लीगचे आपणास पॅनल्टी देतील। आपला संघाला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहतात रूल्स फॉलो करायचे आहेत नियम व अटी पाळायचे आहेत। विनंती असेल अण्णा ए अण्णा चला चल
तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लाईनअप मध्ये खेळाडूंनी आज जायचंय खेळपट्टी वरती आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर तसंच विनंती असेल सलामीचे फलंदाज लवकरात लवकर दाखल करायचे आहेत. शिवगर्जना एक पहिलं पर्वाची समाप्त्यानंतर धावफलक पाहायला गेले तर 57 आकड्यावर सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली रोहित सुतार आणि किरण लोहार याची. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. किरण लोहार सलामीला आला होता, रोहित सुतार सलामीला आला होता. दोन्ही फलंदाजांनी सुंदर अशी पार्टनरशिप पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या माध्यमात फलंदाज बाद झाला. पार्टनरशिप ब्रेक केली परंतु नवीन फलंदाज येण्याच्या अगोदर इनिंग ब्रेक होताना पाहायला मिळाली. परवाचा शेवट होताना पाहायला मिळाला आणि धावफलक 57 आकड्यावर. वैयक्तिक रोहित सुतार या फलंदाजाची धावसंख्या पाहायला गेली तर 29 आकड्यावर. तसेच किरण लोहार या फलंदाजाची धावसंख्या पाहायला गेली तर वैयक्तिक 22 धावा. सुंदर अशी पार्टनरशिप पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 5 षटक समाप्तीनंतर 57 आकड्यावर. आता मात्र 58 धावांचं लक्ष ठेवलंय शिवगर्जन 11 या संघासमोर. विजयासाठी हवं 30 चेंडू. 58 धावा 30 चेंडू. तर विनंती असेल राजमंद्र 11 संघाचा कर्णधार तसेच मोरे 11 संघाचा कर्णधार. विनंती असेल टॉस साठी यायचंय काशीनाथ मोरे साहेबांच्या कडून मात्र टॉस केला जाईल. सन्मान्यशी काशीनाथ मोरे साहेबांकडून मात्र नाणेफेक केली जाईल तिसऱ्या सामन्यासाठी. तिसरा सामना पाहायला मिळेल मोरे 11 विरुद्ध राजमुद्रा 11. नक्कीच एका बाजूला अंकित मोरे तर दुसऱ्या बाजूला करण मोरे. मोरे वर्सेस मोरे 57 धावा. परवाच्या शेवटी पाहायला मिळाल्या इनिंग ब्रेक झाल्यानंतर 58 धावांचे लक्ष ठेवलंय. 58 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये. 30 चेंडू 58 धावा. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं तसेच लवकरात लवकर गोलंदाज दाखल करायचा आहे. येणारे 30 चेंडू 58 धावा 58 धावा 30 चेंडू. बिग बॅटल पाहायला मिळणार बॅट बॉल अँड फील्ड. एका बाजूला पुढचा सामना पाहायला मिळेल मोरे 11 तर दुसऱ्या बाजूला राजमुद्रा 11. आता सुरू असलेला सामना पाहायला मिळतो एका बाजूला राजमाता 11 तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना 11. शिवगर्जना 11 58 रन्स टू विन रिमेनिंग 30 बॉल. 30 चेंडू 58 धावांची आवश्यकता. विनंती असलेला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. गोलंदाज जीवनला मात्र सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सलामीला आले आणि सुंदर अशी फटकेबाजी करत आपल्या संघाची धावसंख्या 57 आकड्यावर पाहायला मिळाली. आता मात्र यांच्यावर जबाबदार असेल या गोलंदाजावर. आकाश पाटील तोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. आकाश पाटील या फलंदाजाला स्वतः कर्णधार आहे. कर्णधार पदाची मात्र भूमिका बजावण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये. येणाऱ्या 29 चेंडूंमध्ये 1 चेंडू 1 धाव 1 धावेवर पाहायला मिळतो धावसंख्या. दुसरा चेंडू काय फटका केला पूल जरूर केला चेंडू काय क्षेत्ररक्षक काम करण्याचा येईल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फटका सुंदर होता त्यापेक्षा उत्कृष्ट झेल पकडण्यात यश येते काम कॉर्नर रिजन मध्ये. फलंदाज पहिला बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज ड्रेसिंग रूमच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. रोहित सुतार सुंदर असा झेल पकडण्यात यश येते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सागरला मात्र पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळतोय. षटकाचा दुसरा चेंडू फलंदाजाचा पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. आद्या भाई
गँग यायला इकडं गाड्याच नाही तर भावा गाड्या सगळ्या नेल्याचा मोबाईल स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय आता मात्र नवीन फलंदाज येईल जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल येणाऱ्या काळामध्ये पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल जबाबदारी अंगावरती घ्यावी लागेल कर्णधार आकाश पाटील पाटण तालुक्याचा सितारा तारा आहे परंतु आता मात्र चमकावं लागेल पाटण तालुका चमकवला आता मात्र वाजवली प्रीमियर लीग गाजवावी लागेल कारण की येणारे चेंडू असतील 28 आणि धावसंख्या सर करताना पाहायला मिळेल 57 58 धावांचं टार्गेट असेल टार्गेट सेट केले आता मात्र चेस मास्टर व्हावं लागेल चेस करावा लागेल मोठे फटके बाजी करावी लागताना पाहायला मिळेल नवीन फलंदाज विशाल विशालला मात्र विशाल फटकेबाजी करून विशाल फटके मारावे लागतील विशाल विजय मिळवायचा असेल तर सुंदर असा फटका पाहायला मिळतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक सत्ता गोलंदाज फॉलोग्रो मध्ये परफेक्ट वर्क पाहायला मिळाला गोलंदाजी सुंदर अशी पाहायला मिळते परफेक्ट लाईन आणि लेंची गोलंदाजी हीच गोलंदाजी अपेक्षित आहे गोलंदाजी करत असणारा संघाचा कर्णधार जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल या गोलंदाजाला देखील विश्वास ठेवला पार पेचा निर्णायक षटक सुंदर असा फटका पाहायला मिळतो चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत काय होईल जल पकडण्याची संधी पुन्हा एकदा आता मात्र कॅच ड्रॉप होते कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण असतं कॅच पकडा नाही तर अवघड होऊन जाईल खेळ आपला कारण की येणारे चेंडू आता मात्र 26 असतील धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकतील कारण की आता मात्र फ्रीडम फाईट करताना पाहायला मिळेल फलंदाज स्वातंत्र्य आता मात्र स्वातंत्र्य मिळालं या फलंदाजाला आता काय होईल या गोलंदाजाचं तो काळच ठरवेल गोलंदाज कुठेतरी चुकी करतोय सुंदर अशी गोलंदाजी करत असताना दिशा भरकटला दिशा भरकटल्यानंतर धावसंख्येची थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळाली धावफलक 1 ने पुढे सरकते धावफलक 4 आकड्यावर 4 रन्स सुंदर असा फटका आता मात्र चेंडू स्ट्रेट फॉरवर्ड केलाय चेंडू जातोय सरळ रेषेत जसा धनुष्यातून बाण जावा तसा मात्र चेंडू जातोय सरळ रेषेत सिमर शपार हा येतोय ब्रँडेड षटकार 6 धावा चौकार असेल बाउंड्री लाईन मात्र खूप लांब असेल सुंदर असा फटका जरूर खेळला होता चेंडू खाली क्षेत्ररक्षण होता आणि मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार 4 धावांसाठी सरळ बॅटने मोठा फटका खेळला होता आता मात्र कुठेतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता मोठा हल्ला करण्याचा वेगळा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला पंचांचा इशारा अवांतर धाव पंच सँडी सुतार सर आपणास कळवतायत गोलंदाजाला आता मात्र कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय विशाल सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो कमबॅक केले थोडस गोलंदाजाने धावसंख्येवरती रोक लावली शेवटच्या चेंडूवर धाव फलक 9 आकड्यावर पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जीवन जीवनने मात्र एक फलंदाज बाद करून 9 धावा आपल्या संघासाठी एक कॅच मात्र ड्रॉप झाला एक झेल सुटली गेली आता मात्र तो फलंदाज फ्रीडम फाईट करताना पाहायला मिळतो एक मोठा फटका त्या फलंदाजाकडून आले परंतु पूर्णपणे जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल संयमी फलंदाजी करावी लागेल फलंदाज आकाश पाटील गोलंदाजाला मात्र आकाश दाखवावं लागेल आता मात्र कोणता गोलंदाज दाखल होईल कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवील राजमाता 11 संघाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गासाठी पाहायला मिळतोय सूरज सूरजला मात्र सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल धाव फलक 9 आकड्यावर अजून देखील येणारे 24 चेंडू 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील रिमेनिंग 49 रन्स 24 बॉल्स 24 चेंडू 49 धावा नक्कीच 12.25 सरासरी धाव फलक सर करायचंय चुकी होते चुकी होते चुकीचं रूपांतर अवांतर धावेत अवांतर धावेचं रूपांतर धावपलकावर धावपलकाचं रूपांतर एका धावेने धावपलक पुढे सरकते धावपलक जाऊन पोहोचेल 10 आकड्यावर डबल डिजिट मध्ये 10 रन
वाजवली प्रीमियर लीग 2022 च महापर्व पाहतात. सुंदर असा फटका पाडावी आकाश पाटील याच्या बॅट मधून चेंडू मात्र जातो आकाशामध्ये. पंचांचा इशारा काय असेल, चार धावा. आकाशामधून मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला, वन बाउंड सीमारेषा पार झाला चेंडूने. पंचांचा इशारा, नक्कीच डिसिजन चेंज होताना पाहायला मिळते, निर्णय बदल होताना पाहायला मिळतो. सँडी सुतारो सर एका बाजूला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला तर षटकार असेल. काल पण ते होते वाटते. सुंदर असा फटका पाहायला मिळतो, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्र रक्षक पडला, परंतु जेल मात्र पकडण्यास वन बाउंस कलेक्ट केला. जेल पकडण्यास संधी होती, संधीचं सोनं झालं असतं तर फलंदाज आकाश पाटील मात्र बाद झाला असता. ह्या फलंदाजाला बाद करणं गरजेचं आहे, कारण की हा मोठ्या ताकदीचा फलंदाज आहे, कधी गेम चेंज होईल ते सांगता येत नाही. परंतु गोलंदाजाला मात्र दिशा भरकटते, गोलंदाजाला दिशा मिळत नाही. दिशा जेव्हा गोलंदाजाला मिळत नाही तेव्हा मात्र दशा खराब होते संघाची आणि स्वतः गोलंदाजाची. धावफलकावर एक ने धावफलक फडे सरकेल, धावफलक जाऊन पोहोचेल 18 आकड्यावर 18 रन्स. सुंदर असा फटका, फुल टॉसला मात्र टॉस अँड लॉस. 7 धावा पवेलियन मध्ये लॉस करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा लॉस प्रत्येक चेंडूवरती काउंटर अटॅक करताना पाहायला मिळेल. विशाल फ्रीडम फायटिंग करताना पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस षटकार. नक्कीच ब्रदर्स पाहायला मिळतायत खेळपट्टीवरती. एका बाजूला आकाश पाटील तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील. एक फलंदाज गोलंदाजाला आकाश दाखवतो तर दुसरा फलंदाज गोलंदाजाला विशाल फटका दाखवतोय. आता मात्र पूर्ण एकदा काउंटर अटॅक मध्ये पूर्ण एकदा चेंडू जाताना पाहायला मिळेल. सीमारेषा पार, वन बाउन्स, 4 धावा. नक्कीच काय फटका केला, कमाल फटका पाहायला मिळाला. गोलंदाज आता मात्र कुठेतरी चुकी करतो, चुकी झाल्यानंतर मात्र या षटकामध्ये 3 षटकार 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालं. धावफलकावरती धावफलक 28 आकड्यावर 28 रन्स. काय फटकेबाजी करतायत पाटील ब्रदर्स. पुन्हा एकदा तोच फटका खेळलाय ऑफ साईडच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. बघता बघता एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत आणि आकाश पाटील सारखा खेळाडू वेगवान गतीने पळताना पाहायला मिळतो आणि धावसंख्या मात्र वेगाने पळताना पाहायला मिळते. दुसऱ्या चौथ्या आणि 6व्या गेअरमध्ये प्रत्येक चेंडूवर धाव फलक 30 आकड्यावर. आता मात्र 28 धावांची गरज असेल. गोलंदाज कुठेतरी चुकी करतो, गोलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाजी करत असताना दिशा मिळत नाही, दशा खराब होते या गोलंदाजाची. अवांतर धावा मात्र पर्वाच्या दिशेने वाटचाल करायला लावतील. येणाऱ्या काळामध्ये वाजवली प्रीमियर लीगच्या प्ले ऑफ मध्ये मात्र जागा मिळवण्यासाठी अवांतर धावा कमी खर्च करावे लागतील, कारण की एक धाव मात्र विजय आणि पराभवाच्या अंतरामध्ये उभी असते. आता मात्र पूल केलाय, पॉवरफुल आहे आणि हा षटकार सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. काय फटका केलाय, पूल पॉवरफुल अँड 100% 6 रन्स अचीव सक्सेसफुल. 7 धावा. विशाल विशाल फटकेबाजी करतोय. गोलंदाजाला मात्र विशाल फटकेबाजी काय असते ते मात्र दाखवले. 37 धावा. किती रन आला या षटकाराच्यासाठी? विशाल या फलंदाजासाठी 51 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्मान्य श्री प्रवीण पाटील नाना साहेबांकडून तर कॅश प्राइज जमा झाले समालोचन कक्षात. तर जसा हा सामना होईल तसा मात्र विशाल याला मात्र 51 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. नक्कीच 28 धावांचं षटक कुठेतरी मागडा ठरला. मागडा ठरल्यानंतर मात्र पारोच्या दिशेने वाटचाल झाले की काय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकावर होत्या फक्त 9 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आला गोलंदाज सूरज आणि सूरजला मात्र आकाश आणि विशाल याने मात्र आकाश दाखवलं. विशाल फटके काय असतात ते मात्र दाखवलं.
काउंटर अटॅक काय असतो तो मात्र दाखवलं. आता मात्र पूर्णपणे सामन्यावरती पकड जकड निर्माण केली, सामन्यावरती वर्चस्व स्थापन केलं, वर्चस्व प्रस्थापित केले. आता मात्र येणारे 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता, 21 धावांची आवश्यकता असेल. लक्कीच्या प्रत्येक षटकामागे 7 सरासरीने 3 षटक समाप्तीनंतर 21 धावांची आवश्यकता, 2 षटक समाप्तीनंतर 37 धावा 18.50 सरासरीने धावसंख्या सर करायची आहे. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. राजमाता फिल्डिंग करते ना, राजमाता 11 संघाचा कर्णधार. विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपणास येणाऱ्या काळात अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन असेल ही अवांतर धाव असेल का पंचांचा इशारा काय असेल? नक्कीच अवांतर धाव. अवांतर धावा खर्च करतायत. अतिरिक्त चेंडू मात्र पाहायला मिळतात. अवांतर धावा जेव्हा खर्च करतो गोलंदाज फ्रीट नो बॉल बीमर पद्धत तिचा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा बीमर असेल या चेंडूवरती फ्रीट असेल मात्र आणि 4 धावा. पंचवाद 3 धावा 2 धावा. धन्यवाद. लक्कीच वार्ड प्लस वन हा वार्ड प्लस नो असेल, नो प्लस वन असेल. बीमर नो बॉल आणि फ्रीडची संधी होती. ओट्टा पटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डाऊन द ग्राउंड खेळताना पाहिल्या वेळेला जमीन लगत धावपालक एकने पुढे सरकते. मोठे फटके खेळावे लागतील. आता मात्र कुठेतरी गोलंदाजी तिकट करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली तर कुठेतरी पूर्णपणे सामन्यावरती पकड निर्माण होईल आणि क्रिकेट आहे कोणतीही धावसंख्या सेफ नसते. कोणतीही धावसंख्या मात्र सेफ नसते. क्रिकेट आहे काय होऊ शकतं? 18 चेंडू मध्ये 21 धावा सरी होऊ शकतात. 18 चेंडू मध्ये 21 धावा डिपेंड केले जाऊ शकतात. गोलंदाजी तिकट करावी लागेल, स्विच लाईन ठेवावी लागेल, फलंदाजाला मात्र रोखावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये कठीण प्रश्न विचारावे लागतील. विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजा मार्कोर गोलंदाज किरण दाखल झालाय वैयक्तिक पहिल्या संघासाठी. तिसरं आणि दुसरा चेंडू मार्गस्थ असताना आता मात्र सुंदर असा फटका स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. चेंडू मात्र सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. फॅन्टॅस्टिक शॉट षटकार. विशालने मात्र विशाल फटकेबाजी करायला सुरुवात केली. विशाल धावसंख्या मात्र आपल्या रनिंग अकाउंट मध्ये पाहायला मिळते. हलक्या हाताने टोलवलाय, दिशा दाखवले क्षेत्ररक्षक पॉइंटचा पैकी करेपर्यंत तोपर्यंत आळशीपणा लेझीनेस धडपडला क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एकदा पूर्ण झाली आणि छोट्या छोट्या चुकी मात्र मागड्या ठरता. आता क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये एक चुकी मात्र दुखी करते. धावफलक 47 11 धावांची आवश्यकता. दोन मोठ्या हिट पाहायला मिळतील का? विशाल मात्र 9 सेकंडला पाहायला मिळतोय. स्ट्राइक वर आकाश पाटील कर्णधार. सत्ता शेवटपर्यंत थांबलाय. संघाला मात्र विजय मिळवून द्यायचा आहे. गोलंदाजी तिकट करावीला हवी होती. ज्या षटकामध्ये 28 धावा गेल्या तिथेच मात्र मॅच टर्न झाली. पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. काय फटका केला स्ट्रेट फॉरवर्ड पाहायला मिळतोय. काय पाटील ब्रदर्स मात्र थांबायला मागत नाहीत. चेंडू मात्र सीमा पार पाहायला मिळत आहेत. आज मात्र काय झोप लागणार नाही त्या गोलंदाजाला, ज्या गोलंदाजाने 28 धावा खर्च केला. धावफलक 53 5 धावांची आवश्यकता असेल तर पाण्याची सोय करायची असेल. वाजोल प्रीमियर लीग चे कमिटी मेंबर्स धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या 53 5 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू 2.50 सरासरीने धावसंख्या सर करायची आहे. रिक्वायर्ड 100 2.15.
जर हा सामना विजयी झाला शिवगर्जना संघाचा खेळाडू विजय मिळवून देईल आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी असेल त्याला मात्र 51 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। सन्मान्य श्री जयवंत मोरे आबा यांच्याकडून तर विनंती असेल कॅश प्राइज जमा करायचे। वैयक्तिक 31 धावांची खेळी धाव संख्येचा पाठलाग 58 करायचाय। धाव संख्या 58 सर करायचे। वैयक्तिक 31 धावांची खेळी 3 षटकार 2 चौकार 2 धावा 1 धाव सुंदर असा फटका पाहायला मिळतो। चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तैनात नाही। 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण खराब असा आउटफील्ड पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण होतील का। पंचांचा इशारा फलंदाज बाद होईल का पंचांचा निर्णय अंतिम असेल नो बाद फलंदाज बाद नक्कीच फलंदाज बाद असेल। पंचांचा निर्णय अंतिम असेल फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल। जिथे मात्र 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावांचा घेण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला परंतु फलंदाज आपलं काम करून गेलाय। विशालने मात्र विशाल विजय मिळवून देण्यासाठी विशाल फटकेबाजी केली। 33 वैयक्तिक 33 धावांची घणाघाती खेळी 3 षटकार 2 चौकार 2-2 1 धाव तीन धावांची आवश्यकता असेल पंच विजयासाठी 2 धावा घेतल्या। स्ट्राइकर फलंदाज आकाश कर्णधार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय। एमएसडी ची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतोय। शेवटच्या धावसंख्या मात्र शेवटची धावसंख्या मात्र 3 असेल विजयासाठी अजून देखील सर करायचे परंतु एमएसडी स्टाईलने फिनिश करण्याचा प्रयत्न असेल पॉवरफुल फिनिश करण्याचा प्रयत्न। गेम चेंज झालाय आणि विजय मिळवलाय आकाश पाटील। मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय हिरो ऑफ द मॅच विशाल। वैयक्तिक 33 धावांची खेळी तसेच 101 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। विशाल यायचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय। मॅन ऑफ द मॅच चा ब्रँडेड टी शर्ट देऊन आपला सन्मान केला जाईल। शिवगर्जनाचे विशाल पाटील यांनी मंडपात लवकर लवकर येण्याची कृपा करा। त्यांचं बक्षीस या ठिकाणी द्यायचं आहे। दशरथ मोरे यांनी या ठिकाणी मंडपात यायचं आहे। भाऊ दशरथ मोरे भाऊ